दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार. पुण्यातील तापमानात कमालीची घट. पुण्यातील किमान तापमान 10 अंशांवर. पुढील 5 दिवसात तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज. 26 नोव्हेंबर नंतर थंडीतील सातत्य जैसे थे राहण्याचा अंदाज. मात्र बंगालच्या उपसागरात हवेचा तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे 27 ते 30 नोव्हेंबर मध्ये पावसाची शक्यता. नागपूरच्या हवेतही खराबी. वायू गुणवत्ता निर्देशांक 220 च्या वर. केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून 5.8 कोटी बनावट शिधापत्रिका रद्द. ई केवायसी केल्यानंतर रेशन कार्ड धारकांची अनियमितता आली समोर. पश्चिम रेल्वेवर धावणार नवी एसी लोकल. आठवडाभर लोकलची टेस्टिंग सुरू. लवकरच सेवेत होणार रुजू. वाढीव मानधन वेळेत द्या आणि आराखडा तयार करा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सरकारकडे मागणी. पेन्शन धारकांनो नो टेन्शन. हयातीचा दाखला घरपोच मिळणार. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची डिजिटल जीवन प्रमाणपत्र सुविधा. मतमोजणीची तयारी पूर्ण. 10,000 पोलीस तैनात. 2,700 हून अधिक कर्मचारी प्रक्रियेत सहभागी. विधानसभा निवडणूक प्रचारात वाहनांच्या वापरावर निवडणूक आयोगानं मर्यादा आणल्या होत्या तरीही निवडणुकीत वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर. किमान 50 लाखांची उलाढाल वाढल्याचा अंदाज. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा रंग आमचा. विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधी घडामोडींना वेग. मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक. पुढची रणनीती ठरणार. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असावेत हीच शिवसेनेची भूमिका राहणार. मंत्री शंभुराज देसाईंचं वक्तव्य. नव्या एक्झिट पोलमध्ये महायुतीची जोरदार मुसंडी. महायुतीला 178 ते 200 जागांचा अंदाज. एक्सिस माय इंडिया पोलनुसार महायुतीचा सहज बहुमताचा आकडा पार. एक्सिसच्या पोलनुसार ओबीसी आणि मराठ्यांचीही महायुतीलाच पसंती. 64% ओबीसी आणि 48% मराठ्यांची मतं महायुतीच्या पारड्यात तर 79% मुस्लिम मतं महाविकास आघाडीला. राज्यात थंडीचा कडाका वाढला. पुण्यासोबतच नाशिक आणि महाबळेश्वरमध्ये हुडहुडी तर राज्यातील 15 शहरांमध्ये तापमान 15 अंशांखाली. नमस्कार. सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 8 वाजतायत. या बुलेटिनमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बातम्यांचा आढावा घेऊयात. वारे विधानसभेचे मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या 23 तारखेला लागणार आहे. दरम्यान मतमोजणीसाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. 36 मतमोजणी केंद्रांवरती 2,700 कर्मचारी मतमोजणीचं काम बघतील. सुरक्षेसाठी सर्व मतदान केंद्रांवरती मिळून 10,000 पोलीस तैनात आहेत. मुंबईच्या 36 पैकी 24 मतदारसंघात महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे. यामध्ये कुलाबा मतदारसंघात महिलांच्या मतदानात सर्वाधिक 5.15% वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीत खरी शिवसेना कुणाची हे 51 जागांवरच्या लढतीत सर्वाधिक जागा कोण जिंकून येतं त्यावरून ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 7 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 9 जागांवरती विजय मिळवला होता. आता विधानसभा निवडणुकीत शिंदे आणि ठाकरे यांच्यात कोण वरचढ ठरणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. बुलढाण्याच्या खामगावमध्ये भाजप उमेदवार आकाश पुणकर यांच्या विजयाचे बॅनर झळकत आहेत. निवडणुकीच्या निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी पुणकर यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. निकालापूर्वीच संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली. बॅनरवर 9व्यांदा आमदार आणि भावी मुख्यमंत्री असा थोरातांचा उल्लेख करण्यात आलाय. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला वाढलेलं 2,72,541 मतदारांचं मतदान कुणाच्या पथ्यावर पडतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. लाडक्या बहिणींच्या मतदानाचा टक्का वाढल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांनी योजनेचं श्रेय घेत आम्हालाच फायदा होणार असा विश्वास व्यक्त केला. विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता उद्या उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. मात्र ठाण्यात ज्या उमेदवारांना विजयाची खात्री आहे त्यांनी लाडूच्या आधीच ऑर्डर्स दिल्या आहेत.
कोपरी पाचपाखाडीमध्ये मतदारसंघाची मतमोजणी वागळे स्टेट आयटीआय कॉलेजजवळ होणार आहे. कार्यकर्त्यांची होणारी गर्दी लक्षात घेता परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले. पर्यायी वाहतुकीचा अवलंब करण्याचं आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेनं केलंय. नागपूर विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे अंतिम आकडे समोर आलेत. गेल्या वेळच्या तुलनेत यंदा मतदानात 6.34% वाढ झाली आहे. तर महिला मतदारांच्या संख्येत 7.97% वाढ झाल्याची आकडेवारी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. कागल, कोल्हापूर उत्तर आणि राधानगरीत काटेकी टक्कर होण्याचा अंदाज आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पूर्व, मध्य, पश्चिम आणि इगतपुरी त्र्यंबक मतदारसंघासाठीची मतमोजणी शहरातील 4 केंद्रांच्या ठिकाणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेत. विधानसभा निवडणुकीत पिंपरी आणि भोसरी मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिलांची मतदानाची टक्केवारी अधिक आहे. चिंचवड आणि मावळमध्ये मात्र पुरुषांपेक्षा काही प्रमाणात ही टक्केवारी कमी आहे. आता महिलांचं वाढलेलं मतांचं प्रमाण कुणाच्या पारड्यात गेलं याची उत्सुकता आहे. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात 48.50% मतदान झालं. मागच्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 6% मतदानात वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक मतदानाचा टक्का पुणे कॅन्टोनमेंट विधानसभा मतदारसंघात आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या मतदारसंघात जवळपास 9.5% जास्त मतदान वाढलंय. दौंड विधानसभेच्या निवडणुकीत आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यात लढत झाली आहे. दरम्यान मतांची वाढलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर पडणार याची चर्चा गावागावात रंगली आहे. शिरूर आंबेगाव मतदारसंघातील गावांमध्ये उत्साहात मतदान पार पडलं. इथे महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप वळसे पाटील तर महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम हे दोन प्रमुख उमेदवार आहेत. या ठिकाणी कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मावळ विधानसभा मतदारसंघात देहूतल्या मुख्य कमानीजवळ महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या विजयाचे बॅनर लागलेत. यंदाच्या निवडणुकीत आमदार सुनील शेळके दुसऱ्यांदा आपलं नशीब आजमावत आहेत. मावळ मतदारसंघात विक्रमी 72.59% इतकं मतदान झालं. 14 टेबल्सवर ईव्हीएमची काउंटिंग तर 2 टेबल्सवर पोस्टल बॅलेटची मोजणी होईल. नूतन विद्यालय या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त आहे. स्ट्रॉंग रूमवर सीसीटीव्हीची करडी नजर आहे. बारामती विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर निकालाची आता उत्सुकता आहे. बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी प्रमुख लढत होतीये. बारामतीकर कोणाच्या पारड्यात आपलं मत त्यांनी टाकलंय हे उद्या कळेल. आणि आता एक मोठी बातमी. विधानसभा निवडणुकीचे निकाल 2 दिवसांनंतर म्हणजे आता उद्या शनिवारी जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. बैठकीनंतर महाविकास आघाडीचे नेते मातोश्रीवर गेले आणि त्यानंतर सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची देखील त्यांनी भेट घेतली. विशेष म्हणजे मुंबईत झालेल्या महत्वाच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मात्र गैरहजर होते. नाना पटोलेंच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आता नाना पटोले बैठकीसाठी का आले नाहीत, बैठकीचं पटोलेंना निमंत्रण नव्हतं की संजय राऊत बैठकीला असल्यामुळे नाना पटोले आले नाहीत, अशा विविध चर्चा सुरू झाल्यात. दरम्यान राज्यात आमचंच सरकार येईल असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. पवार साहेबांना आता आम्ही भेटून सगळ्या जी वस्तुस्थिती आहे काय काय घडलं याचा चर्चा त्यांच्याबरोबर केली आहे. माननीय उद्धवजींबरोबर सुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे आणि आमचं मत पक्कं झालेलं आहे की आमच्या जागा येत आहेत आणि आम्ही सहजपणे सरकार बनवू शकतोय इतकी चांगली परिस्थिती आमची राहणार आहे. याशिवाय आम्ही एक अशी आमचे कार्यकर्ते आता आहेत की जे काउंटिंग एजंट्स होणार आहेत त्यांनी सुद्धा शेवटपर्यंत शेवटचं मतमोजणीपर्यंत आणि पूर्णपणे सही होईपर्यंत त्यांनी तिथे थांबलंच पाहिजे हे पण सगळ्यांना आम्ही सांगतो आहोत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघामध्ये 183 उमेदवारांचं राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालंय. जिल्ह्यातील 3273 मतदान केंद्रावरती 22,49,449 मतदारांनी मतदान केलं. नालासोपाऱ्याचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिश ठाकूर यांच्या विरोधात 2 गुन्हे दाखल झालेत. पैसे वाटप प्रकरणी विवांता हॉटेलमध्ये हाणामारी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
विधानसभा निवडणूक प्रचारात वाहनांच्या वापरावर निवडणूक आयोगानं मर्यादा आणल्या तरी देखील निवडणुकीत वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. महिन्याभरात पेट्रोल डिझेलच्या मागणीत 20% वाढ झाली. नांदगाव मतदारसंघात उमेदवारांमधील वाद, समर्थकांची धक्काबुक्की प्रकरणी 4 वाहनात पैसे आढळल्यामुळे 2 तर गाडीत मद्याच्या बाटल्या सापडल्यामुळे 1 असे एकूण 7 गुन्हे दाखल झालेत. उमेदवार समीर भुजबळ यांच्यासह 200 ते 250 कार्यकर्त्यांविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल झालेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीत यंदा विधानसभेला 66.84% मतदान झालं. मागच्या वेळी 2019 65.90% इतकं मतदान झालं होतं. वाढीव 1% मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला. आता हा वाढलेला टक्का कुणाच्या पारड्यात गेला या चर्चांना उधाण आलंय. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक झालेल्या मतदान कुणाच्या बाजूने जाणार याची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात महिला वर्गानं उत्स्फूर्तपणे मतदान केलंय. गुहागरची लढत आमदार भास्कर जाधव विरुद्ध राजेश बेंडल यांच्यामध्ये. सुरुवातीला आमदार भास्कर जाधव यांच्या बाजूने असलेलं वातावरण अखेरच्या टप्प्यात राजेश बेंडल यांना बळकट करून गेलं, त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची आहे. मतदानानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई गाठली आणि 3 उमेदवार मतदारसंघांमध्ये ठाण मांडून एकूणच बूथनिहाय कल जाणून घेतला. मतांची आकडेवारी घालून विजयाचं गणित त्यांच्याकडून मांडलं जात आहे. नव्या एक्झिट पोलमध्ये महायुतीनं जोरदार मुसंडी मारली. एक्सिस माय इंडियाच्या पोलनुसार महायुतीला 178 ते 200 जागा मिळतील आणि या पोलनुसार महायुती सहज बहुमताचा आकडा पार करेल असा अंदाज आहे. एक्सिसच्या एक्झिट पोलनुसार विदर्भात महायुतीला 39 तर महाविकास आघाडीला अवघ्या 20 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर मुंबईत महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला अवघ्या 14 जागा मिळण्याचा अंदाज एक्सिस माय इंडियाच्या पोलनं वर्तवलाय. एक्सेसच्या पोलनुसार ओबीसी आणि मराठ्यांनी सुद्धा महायुतीलाच पसंती दिल्याचं दिसतंय. 64% ओबीसी आणि 48% मराठ्यांची मतं महायुतीच्या पारड्यात आहेत तर 79% मुस्लिम मतं महाविकास आघाडीला मिळाल्याचा अंदाज एक्सेसच्या पोलनं वर्तवलाय. मतदानानंतर मतमोजणीपूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांची ग्रँड हयातमध्ये बैठक झाली. या बैठकीत सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, संजय राऊत, अनिल देसाई हजर होते आणि पुढील रणनीतीवर बैठकीत चर्चा झाली. ग्रँड हयातमधील बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक झाली. बंडखोर उमेदवारांची चर्चा सुरू असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं. जे बंडखोर उमेदवार विजयी होऊ शकतात अशा उमेदवारांशी फोनवरून संपर्क करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.